नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास रव्याच्या पुरवडीची रेसिपी सादर करीत आहे. 2 वाटी रवा घेणे आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घेणे. आता आपला रवा भिजत ठेवला आहे 15 मिनिटांनी, असं पाणी वर आलं आहे. आता हे पाणी काढून टाकणे. आता आपला रवा छान धुवून 2 दिवस भिजत घातले आहे. आता तुम्ही पाहू शकता छान भिजलेला आहे. असं 2 दिवस तुम्ही भिजून घेणे आणि सकाळ संध्याकाळ पाणी बदलत राहणे. दोन्ही टाईम पाणी बदलल्यामुळे कुरवडी आंबूस होऊ शकत नाही, त्यामुळे दररोज 2 वेळा पाणी बदलून घेणे. आज सकाळी भिजवलं की परत संध्याकाळी पाणी बदलणे, उद्या सकाळी बदलणे, रात्री बदलणे, परवा दिवशी तुम्ही कुरवडी घालू शकता. आता माझा रवा 2 दिवस भिजला आहे. आता आपण कुरवडी करायला घेऊ. 2 वाटी रव्याला 2 वाटी पाणी घेणे. आता आपण 2 वाटी पाणी घेतलं आहे. गॅस चालू करणे. चवीपुरतं मीठ घालणे. पाणी छान उकळू देणे. आता तुम्ही रवा पाहू शकता. हा 3रा दिवस आहे. 3रा दिवशी मी कुरवडी घालत आहे. आता आपलं पाणी छान उकळत आहे. आता आपण त्यात रवा घालून घेणे. पंधरा ते 20 मिनिट छान बारीक गॅसवर शिजवून घेणे. आता तुम्ही पाहू शकता आपलं चीक अगदी व्यवस्थित शिजलं आहे. अगदी तार सुद्धा तुटणार नाही असं शिजलं आहे. आणि 5 मिनिटं झाकून ठेवणे. 5 मिनिटांनंतर बारीक गॅसवर झाकून ठेवणे पण नंतर गॅस बंद करणे. सोऱ्याला तेल लावून घेणे. तेल लावल्यामुळे त्याला चिटकत नाही. आता आपण गॅस बंद करत आहोत. आता तुम्ही पाहू शकता अगदी आपलं चिक छान शिजलं आहे. आणि गरमागरमच घातलं पाहिजे. गार झालं की लवकर खाली पडणार नाही. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही घरच्या घरी अगदी थोडंच करून पाहू शकता. 2 दिवस रवा भिजवणे. आता ऊन जास्त असल्यामुळे 2 दिवस भिजवलं तरी फुलून येतं रवा. असं अगदी चकाकी आली आहे. आपण कुरवडी घालून घेत आहोत. असं व्यवस्थित गोल घालून घेणे. आणखी एक तुम्हाला घालून दाखवते मी.
लहान आकारात घालू शकता, मोठ्या आकारात घालू शकता। अशा टाईपमध्ये तुम्हीसुद्धा घरच्या घरी झटपट होणारी रेसिपी आहे, अगदी पांढरे शुभ्र झाले आहेत। अगदी तारसुद्धा व्यवस्थित येत आहे। आता आपले रव्याचे कुरवड्या वाळवून झाले आहेत, एकदम कडक वाळवले आहे, तुम्ही पाहू शकता। अगदी तारसुद्धा खूप छान आली आहे। आता मी तुम्हाला तळून दाखवत आहे। पांढरे शुभ्र झाले आहेत। 2 दिवस रवा भिजवणे व 3र्या दिवशी घालणे, तुम्ही पाहू शकता। अगदी व्यवस्थित पांढरे शुभ्र झाले आहेत। तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता। अगदी सोप्यात सोपी रेसिपी आहे। एकदम आता दुप्पट फुलत आहे। तीन दिवस भिजवलं की जास्त आंबूस होतात। आता ऊन जास्त असल्यामुळे रवा हे 2 दिवसातच भिजतं। अगदी बारीक रवा घेणे, 0 नंबरचा रवा तुम्ही घेऊ शकता। त्याला जास्त दिवस नाही भिजवलं तरी चालू शकतं। अशा टाईपमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता। तर आपले कुरवडी तळून झाले आहेत, अगदी एकदम कुरकुरीत झालं। तुम्हीसुद्धा घरच्या घरी करू शकता। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा।